नमस्कार मी सुनीता सुनीताच फूडकट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण दिवाळीच्या फराळामधील सर्वांची आवडती अशी रेसिपी बघ पाहणार आहोत ती म्हणजे मका पोह्यांचा चिवडा हे पहा ही रेसिपी अगदी झटपट आणि कमीत कमी वेळात अगदी दहा ते पंधरा मिनिटात झटपट अशी तयार होते चिवडा हा सर्वांच्या आवडतीचा आहे त्यामुळे आपण लगेच बनवायला घेऊया त्यासाठी मी येथे दीड चमचा पिठी साखर घेतलेले आहे हे पहा तुम्हाला जशा प्रमाणात हवे असेल तशी पिठी साखर गरम मसाला शेंगदाणे त्यानंतर मीठ काजू आणि किसमिस खोबऱ्याचे उभे काप चार हिरव्या मिरच्या मी येथे कट करून घेतलेला आहे आणि कडीपत्ता धुवून सुकून घेतलेला आहे हे पहा हे मका पोह्याचं आयता आणलेलं पॅकेट आहे तुम्ही पाहू शकता यामधून आपण चार वाट्या मका पोहे येथे चिवडा बनवण्यासाठी घेणार आहोत हे, हे पहा चार वाट्या येथे आपण काढून मका पोहे घेतलेले आहेत तुम्हाला जसे हवे असतील त्या प्रमाणात तुम्ही मोजून घ्या हे पहा आता गॅसवर एक ठेवून त्यामध्ये मी दोन वाट्या तेल घालून घेतलेलं आहे एक मका पोहा घेऊन त्यामध्ये असं घालून पहा तेल कसं तापलेलं आप आहे आपल्याला तेल अगदी कडकडीत करायचं नाही तर गॅस मंदच ठेवायचा आहे थोडे थोडे घेऊन आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचे आहे एकदम जास्त टाकायचे नाही तर मकापोहे हे काही तळे जातील व काही कच्चे राहतील म्हणून थोडे थोडे घेऊन आपल्याला तळून घ्यायचे आहे मी तुम्हाला अजून एकदा मकापोहे तळून दाखवते हे पहा असे थोडे थोडे मकापोहे घेऊन व्यवस्थित तळून घ्यायचे आहे सर्व पोहे व्यवस्थित तळले गेलेले आहे की नाही हे व्यवस्थित चेक करून घ्या अशा प्रकारे आपल्याला सर्व मकापोहे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की आता येथे माझे सर्व मकापोहे तळून झालेले आहेत व अगदी कुरकुरीत झालेले आहेत हे पहा आता सर्वप्रथम शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे हे थोडेसे लालसर व कडक होईपर्यंत तळून घ्या हे तळताना गॅस मंद ठेवा व शेंगदाणे जळू देऊ नका हे पहा आता तळून झाल्यानंतर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया यानंतर आपण खोबऱ्याचे उभे केलेले काप यामध्ये घालून घेऊया गॅस हा मंदच ठेवा वाढवू नका खोबरेही आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे, हे पहा खोबरंही छानपैकी लालसर झालेलं ला आहे ते सुद्धा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा यानंतर आता आपण घेतलेले काजू यामध्ये तळून घेणार आहोत काजू हे मंद गॅसवर किंवा गॅस बंद करून तळून घ्या मी इथे गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता की काजू ही लालसर होईपर्यंत तळून झाले आहेत आता आपण काढून घेतलेत कढीपत्ताही आपल्याला छानपैकी तळून घ्यायचा आहे हे पहा कढीपत्ता आता काढून घेऊया त्यानंतर आता आपण मिरची येथे तळून घेऊया मिरची तळण्या अगोदर तुम्ही पाहू शकता की मी तेल काढून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं चिवड्याच्या फोडणीसाठी तेल लागत आहे तेवढंच तेल मी कढईमध्ये आता ठेवलं आहे हे पहा मिरच्या छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हिरवी मिरची चिवड्यामध्ये टाकायची नसेल तर नाही घातली तरी चालेल यामध्ये आता घेतलेला गरम मसाला चवीप्रमाणे मीठ त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण गरम तेलात घातल्यामुळं चिवड्याला अगदी छानपैकी लागलं जातं व चिवड्याची चव वाढते हे पहा तळलेले सर्व पदार्थ आता चिवड्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण तयार केलेली फोडणी आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे हे पहा सर्व मसाला आपण चिवड्यामध्ये घालून घेतल्यानंतर हे सर्व एक जीव होईपर्यंत आपल्याला येथे मिक्स करून घ्यायचं आहे हा चिवडा अगदी झटपट आणि कमीत कमी वेळात बनतो तर अशी झटपट आपली ही रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या धन्यवाद